गणेश दादांच्या माध्यमातून ते जेलसाठी प्राइज होतं, 200 रुपयाचं प्राइज जमा आहे, ते प्राइज घेऊन जा. धरा 200 रुपयाचं प्राइज आहे, ते प्राइज या ठिकाणी आपण वितरित करतोय. आणि यानंतर आदिजी मोडक सर, धन्यवाद. लेट्स स्टार्ट द गेम, मॅच स्टार्ट द मॅच. गणपती बाप्पा मोरया पहिला चेंडू घेऊन आलेत प्रथमेश, सामना करायला ऋषिकेश. नो बॉल, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. संघाचं अतिरिक्त धावसंख्येने खोललेलं खातं. दुसरा चेंडू सुंदर असा टोलवलेला, बघूया जेल होतोय का. जेल मिस, 2 धावा, 2 धावेनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 3. पुढील चेंडू सुंदर असा टोलवलेला, मिसफील्ड, सुंदर थ्रो, सुंदर हिट, परंतु एकही धाव नाही. प्रथमेश यांचा पुढील चेंडू, सामना करेल तो ऋषिकेश. सुंदर असा टोलवलेला, बघूया किती धावा निघतायत. चौकार, चौकारानंतर संघाची धावसंख्या झाली ती 7. पुढील चेंडू सुंदर असा टोलवला, सुंदर असा षटकार. 7 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 13. चार बॉल 13 धावा. प्रथमेश यांचा पुढील चेंडू, सामना करेल तो ऋषिकेश. सुंदर असा बॅट्समन ऋषिकेश, ऋषिकेशच्या बॅट्समधून निघालेला हा सुंदर असा दुसरा षटकार. प्रेक्षकांमध्ये जो कॅच घेईल त्याने आपलं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजचे संपर्क साधायचे. आणि या प्रेक्षकाचा आजच्या दिवसातील दुसरा कॅच. पुढील चेंडू सुंदर, सेम बॉल सेम षटकार, सलग 3 षटकार. या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 25, माफी असावी, बिनबाद 25. चालू असलेला सामना गायकवाडी चॅम्पियन्स वर्सेस खोकेनगर योद्धाच, दोन्ही ताकदवान संघ. थोडा स्पीड अप करा, दोन्ही संघांना विनंती आहे. पुढील शतक घेऊन आले ते साईराज, सामना करेल तो आकाश. आकाश टू साईराज, साईराजांचा हा पहिला चेंडू, बघूया काय करतात आकाश आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा टोलवलेला 102 मीटरचा खणखणीत षटकार. सैराजांचा पुढील चेंडू, सामना करेल आकाश, बघूया काय करतोय आकाश. नो बॉल, स्पीड गन. पुढील चेंडू सुंदर असा डॉट बॉल, सुंदर असा पुढील चेंडू टोलवलेला, बघूया किती धावा निघतायत. 1 धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण,
तिसरे धाव पूर्ण, 9+3 अशा 4 धावा। सुंदर मिस कॅच, 9+1 संघाची धावसंख्या झाली ती 38-38। वाईड बॉल, पंचांचा इशारा वाईड। कृपया विनंती आहे गायकवाड चॅम्पियन्सला, अंपायरला विचारल्याशिवाय आतमध्ये येऊ नका। ठीक आहे, सुंदर असा स्टेप आउट करून टोलवलेला हा खणखणीत षटकार। पंचेचाळीस धावा आहे धावफलकावरती, 8 चेंडू 25 धाव्यांची खेळी ऋषिकेश। तर आकाश देखील आक्रमण करताना पाहायला मिळाला, 5 चेंडू 15 धाव्यांची खेळी आहे। हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील। इथे देखील 2 धावा येत आहेत, धावफलक 2 च्या मदतीने 47, 47 ऑन बोर्ड। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। हा देखील चेंडू इथे शरीर टेस्टीवरती आदळतोय, कोणत्याच प्रकारची धाव नसेल, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव। हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय, खोदून काढलाय चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात। सिंगल डबलचं समीकरण, 2 धावा येतील, धावफलक 2 च्या मदतीने 49-49 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय, बिनबाद 49। हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, इथे जबरदस्त कामकाज एसट्यांच्या पाठीमागे, आधी धक्का क्रमांक पहिला बसलाय, फलंदाज होतोय बाद। गायकवाडवाडी चॅम्पियन संघ एका बाजूने आहेत तर दुसऱ्या बाजूने खोकेढगर योद्धाच, अशी मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे। महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण लढत दोनही संघांसाठी आहे, टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम। एकोणपन्नास धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश। इथं देखील अगदी आपण पाहूया, समोरच्या दिशेने आक्रमक बघता आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, सिंगल घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयास, 2 धावा येतील, धावफलक 2 च्या मदतीने पुढे जाते धावफलकावरती 51 धावा, तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। हा देखील चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय, झेल सुटलाय, तोपर्यंत जीवदान तर आहे आणि जीवदाना पाठोपाठ 2 धावा देखील येतील, 53 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। हा चेंडू इथे कमालीचा, हा चेंडू इथे जबरदस्त, इथं देखील अगदी आपण पाहूया, कबालीचा चेंडू येताना पाहायला मिळेल, धावफलक स्थिर आहे 53 वरती, 53 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये, तिसरं षटक मार्गस्थ आहे। शेवटची मॅच, अंतिमची लढत, दोनही संघांसाठी विजय मिळवणं गरजेचं आहे। हा चेंडू समोरच्या दिशेने फ्लिक केला, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, खूप दूरून चेंडूपर्यंत पोहोचतील, सिंगल डबलचं समीकरण, तिथे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, चेंडू अडवला आहे, तोपर्यंत धावांसाठी धावा धाव, 3 धावा इथे सुरक्षित येतील, धावफलक 3 च्या मदतीने पुढे जाते धावफलकावरती, 56 धावा, अब तक 56, 3 षटकांचा खेळ संपलाय। एक 2 मिनिटं सर साबला थांबवा, बाउंड्री आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय।
सेफ आहे, सेफ असेल चेंडू, तिथे धावा वाचवल्या संघासाठी, तीन धावा येतील, एक धाव वाचवली आहे, 56 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये, शेवटचा आणि अंतिम तो षटक बाकी आहे. अविनाश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत, तर स्ट्राईकला प्रथमेश. हा चेंडू इथे कमालीचा डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावा जमवल्या, परंतु त्यानंतर शेवटच्या दोन षटकांमध्ये धावा रोखण्याचं काम गोलंदाज देखील करतायत. इथं अकरबान शिवशंभोचा छावा, मिळाल्या 6 धावा, षटकार 62 धावा, 62 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आजच्या दिवसभरामधली उच्चांकीय धावसंख्या या सामन्यामध्ये उभारली जाते. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने, आक्रमण तर आहे, क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहे, सिंगल डबल तर समीकरण इथं देखील अवलंबलं जाईल. दोन धावा येतील, धावफलक दोन धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 64 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 15 धावींची खेळी प्रथमेशची आहे, 8 चेंडू 19 धावींची खेळी आकाशची देखील आहे. एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 16 चेंडू आणि 34 धावींची पार्टनरशिप नक्कीच दोनही फलंदाजांची होताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने, आक्रमकता फार मोठी, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न कोणताच नाही, पहावा आणि पाहत राहावं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, 70 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, मिस टाइम शॉट तर आहे, क्षेत्ररक्षक दोन धावताय चेंडूच्या पाठमोर, झेल सुटलाय त्यानंतर दोन तर आल्यात तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसरी धाव पळून पूर्ण आहे. धावफलक 3 मदतीने पुढे जाते, 73 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या काही चेंडू बाकी आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने, बुलंदी प्रहार, मॅक्झिमम सिक्सर, चेरन. चार षटक संपली आहेत, 79 बनवल्यात विजयासाठी, 24 चेंडू आणि 80 धावींची गरज, 24 चेंडू आणि 80 धावा विजयाचं समीकरण. चला वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाचा ताबा घ्या. गायकवाडवाडी चॅम्पियन संघ एका बाजूने आपण पाहतोय आहे, तर दुसऱ्या बाजूने खोकेनगर योद्धाच, अशी नक्की मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 79 बनवल्यात, 80 धावींचं टार्गेट, 24 चेंडू 80 बनवायचे आहेत. आता गायकवाडवाडी चॅम्पियन संघ मैदानाचा ताबा घेईल, क्षेत्ररक्षण सजवेल, तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. गायकवाडवाडी चॅम्पियन टीम, आता विनंती असेल मैदानाचा ताबा घ्या. बॅटर देखील आलेत, अजूनही क्षेत्ररक्षण सजलेलं नाहीये, शेवटची मॅच आहे, सहकार्य करा. सागर भोडक मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांनी जर षटकार खेळला तर अमोलजी मोडक यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सागर दादा बोडक आणि जयदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. तर षटक क्रमांक पहिलं, प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राईज आहे. सागर दादा मोडक यांच्यासाठी, अमोल दादा मोडक यांच्याकडून हे प्राईज असेल. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राईज. हा चेंडू देखील आडव बॅटने खेळलाय. पहिल्याच्या चेंडूवरती 11 बॉल, सीमारेषेचे जवळपास चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धाव आहेत. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर आदरणीय अमोल हिरामन मोडक यांच्याकडून 5000 रुपयाचं प्राईज सागर दादांसाठी असणार आहे. आणि अमोल दादा मोडक यांच्याकडून देखील 10000 रुपयाचं प्राईज. अर्थात षटकार हॅट्रिकची किंमत आता तब्बल 15000 रुपये. हा चेंडू देखील आडव बॅटे रक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक एक टप्पाखात क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळपास चेंडू जाताहून दाखल होताना पाहायला मिळेल. शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवलाय तोपर्यंत इथं देखील 2 धाव आहेत. धावफलकावरती 4 धावा. शेवटचे 21 चेंडू बनवायचे 76. तोडाफोड आणि राज्यकार हे तत्व अवलंबावं लागेल धावा जमवण्यासाठी. इथं देखील डॉट बॉल. पिंटू शेट मोडक साहेबांकडून देखील सागरदादा मोडक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 11000 रुपयाचं प्राईज. अर्थात षटकार हॅट्रिकची किंमत आता होती तब्बल 26000 रुपये. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण नक्कीच होतं. हलकी सत्ताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत एक सिंगल इथं देखील येतील. धावफलकावरती 6 धाव आहेत. शेवटचे 19 चेंडू बनवायचे 74. तर आदेश मोडक साहेबांकडून देखील सागर दादांसाठी षटकार हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं प्राईज. अर्थात षटकार हॅट्रिकची किंमत आता 31000 रुपये झाली आहे. हा चेंडू देखील फार मोठा 11 बॉल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, बिग ब्लास्ट, छेरन षटकार. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 12 धाव आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे 18 चेंडू बनवायचे 68. लागोपाठच्या 3 षटकारांची प्राईस आहे इथे 31000 रुपये. लागोपाठचे 3 षटकार येणार का? हा चेंडू देखील आडव बॅटे खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धाव इथे येत आहेत. महेशजी गायकवाड यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं प्राईज. आता 36000 रुपये प्राईज झाली आहे. लागोपाठच्या 3 षटकारांची इथं झेल सुटलाय. जीवदान धावबादच्या स्वरूपात जयदीपला परतावं लागेल. फलंदाज होते बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होतंय, कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आदरणीय हा देखील चेंडू हलक्या शेताने खेळलाय. उरुळी देवाची पोलीस स्टेशनचे असणारे कर्तव्य दक्ष अधिकारी आदरणीय टिळेकर साहेब आणि आदरणीय भोंगळे साहेब दोनही अतिथी मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपलंही वडकी प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे आक्रमण आहे, तिथे झेल टिपलाय. झेल टिपलाय आणि फलंदाज होत आहेत बाद. 16 धावसंख्येवरती दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. शेवटचे 13 चेंडू बनवायचे 64. इथे देखील चेंडू अगदी आपण पाहू हलक्या शाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत 1 रन शॉट, अर्थात 1 धाव असेल.
धाव फलकावरती 17 आहेत. धावफलकावरती 17 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सतरा धावा आहेत शेवटच्या. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 63 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. आक्रमण होणार का? हा चेंडू समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट षटकार. डाव फलकावरती 23 धावा आहेत. प्रथमेश आक्रमण करण्यास सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करेल. शेवटच्या 11 चेंडू बनवायच्या 57 धावा. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. इथं देखील सिंगल डबल दोन धावा येतील. धावफलक दोनच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 25 धावा दोन गाड्यांच्या बोबदल्यामध्ये. शेवटचे 10 चेंडू 55 धावा. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तिथे झेल घेण्यासाठी देखील जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला. जे लिसटलाय तोपर्यंत चेंडू डॉट. 9 चेंडू 55 धाव्यांची गरज. इथे आक्रमण आहे. वाघाची धाड आणि फोडला पहाड. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. प्रथमेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. धावफलक्यावरती 31 धावा आहेत. शेवटचे आता 8 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी 49. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. हा देखील चेंडू अगदी आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डाऊन द बॉल टिपला जाईल. झेल तिसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये. खोके नगर फल योद्धा संघाला बसलेला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अविनाश आणि त्यांच्या प्रत्येक चौकाराला 5000 रुपयाचं प्राइज आहे. इथे झेल टिपलाय आणि फलंदाज अविनाशला देखील परतावं लागेल. छोट्या भावाने मोठ्या भावासाठी प्राईज लावलं होतं. प्रत्येक चौकारासाठी 5000 रुपयाचं प्राईज. परंतु इथे निराजनक परत आहेत. तर न्यू बॅटर साईराज. शेवटचे आता 6 चेंडू आणि 49 धावा. विजयाचं समीकरण. गायकवाडवाडी चॅम्पियन संघ विजयाच्या दिशेने प्रवास करतोय. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू बनवायचे आहेत 49 धावा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. 58 पाहायला मिळेल. डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत 49. इथं देखील कमालीचा चेंडू. डॉट बॉल. अफलातून गोलंदाजी आहे. प्रथमेश गोलंदाजीच्या माध्यमातून इथं देखील अगदी आपण पाहूया. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लागोपाठचे 4 चेंडू डॉट आहेत. शेवटचे 2 चेंडू 49 धावा. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय गायकवाडवाडी चॅम्पियन. स्पर्धेतील पहिली मेडलवर पाहायला मिळणार का प्रश्नचिन्ह आहे. इथे आक्रमण. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 3 धावा घेण्यासाठी प्रयत्न होता. इथे धावबादचे शिकार. फलंदाज होतोय बाद. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 47 धावींची गरज. विजयाच्या उंबरट्यावरती गायकवाडवाडी चॅम्पियन संघ नक्की जाऊन पोहोचलाय. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे
डॉट येताना पाहायला मिळेल. सामना संपलाय आणि या सामन्यावरती गायकवाड वाडी चॅम्पियन संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. लकी ड्रॉ विजेता देखील आपण घेणार आहोत. आजचा भाग्यवान विजेता कोण? सर्वच क्रिकेट रसिक या ठिकाणी अगदी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण वितरित करतोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पाच धावा खर्च करत एक विकेट घेणारा एका षटकामध्ये आणि फलंदाजी करत असताना देखील 9 चेंडू 25 धावांची खेळी करणारा आकाश गायकवाड या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आकाश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. आदरणीय टिळेकर साहेब आणि भोंगळे साहेब या दोघांच्या शुभ हस्ते आपण आजचा भाग्यवान विजेता आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत. आकाश गायकवाड 9 चेंडू 25 धावांची खेळी केली मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि आजचा भाग्यवान विजेता हे पारितोषिक आपण वितरित करतोय. आदरणीय कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी टिळेकर साहेब आणि आदरणीय भोंगळे साहेब खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेता फायनलच्या दिवशी आपण पाहणार आहोत आदरणीय आंबेकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्याच उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि आजचा भाग्यवान विजेता हे अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करतोय. आजच्या चौथ्या दिवसाचा लकी ड्रॉ जो विनर होईल त्या विजेत्याची चिठ्ठीसुद्धा आपल्या उरुळी पोलीस स्टेशनचे टिळेकर साहेब आणि बोंगळे साहेब यांच्या हस्ते काढण्यात येईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील यांच्या हस्ते देण्यात येतोय. पहिला आपण लकी ड्रॉचा विनर काढतोय तर त्या विजेत्याचं नाव आहे शुभम महादेव श्रीरामे. आहे का तो मुलगा? थांबा एक मिनिट थांबा. शुभम महादेव 1, शुभम सिरनामे 2, शुभम सिरनामे 3, शुभम सिरनामे 4, शुभम सिरनामे 5. ठीक आहे काढा दुसरी. समर्थ गणेश चव्हाण आहे का प्रेक्षक जो आज लकी ड्रॉचा? समर्थ चव्हाण 1, समर्थ चव्हाण 2, समर्थ चव्हाण 3, समर्थ चव्हाण 4, समर्थ चव्हाण 5. कोण? श्री नाथा मोडक आहेत का? या आजचा लकी ड्रॉचा विजेता. एक मिनिट. आजचा जो विजेता झालाय तो श्री नाथा मोडक. तर श्रीला 2 शब्द आज मनोगत व्यक्त करण्यात येईल. तर श्रीला कसं वाटतंय आज तुला लकी ड्रॉचा विजेता भेटलाय तर? छान वाटतंय. मग आजपासून लकी ड्रॉच्या विजेत्यासाठी तुझी चिठ्ठी तर नसणार आहे. मग हे जे आयोजक आहेत त्या आयोजकांसाठी आणि जे प्रेक्षक कॅशसाठी जे 200 रुपयेच ठेवलेत त्यासाठी पण तू रोज मैदानावर येणार का? हा.
ठीक आहे ठीक आहे. यानंतरचा मॅन ऑफ द मॅचचा किताब. यानंतरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. एक जबरदस्त विजय गायकवाडवाडी चॅम्पियन संघाने नक्कीच मिळवला आणि एक अष्टपैलू कामगिरी बजावणारा आकाश गायकवाड ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आकाश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. सुरुवातीला आपण आकाश समवेत चर्चा करूया. अगदी टिळेकर साहेब आणि आदरणीय भोंगळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आहे. एकदा जोरदार टाळ्या आकाश गायकवाडसाठी झाल्या पाहिजेत. जबरदस्त खेळलाय आकाश. या आज दोन मॅच तुमच्या होत्या मला वाटतंय आणि एका सामन्यामध्ये जरी पराभव आला असेल परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये एक कमालीचं कामकाज करत असताना नक्कीच संघाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती होती, ती तुम्ही पार पाडली. तुमच्या संघाबद्दल काय सांगशाल? आमचा संघ नंबर एक आहे सध्या. चांगली काय त्यात पहिली मॅच अमोल दादाला आम्ही हरवलं असतं, 10 रन कमी पडले फक्त आम्हाला. इथून पुढील सामन्यांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अजून एक प्रश्न, वडकी प्रीमियर लीग तुम्ही यावर्षी देखील खेळतायत, गतवर्षी देखील खेळलेत, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल आणि जे तरुणांना संधी दिली आहे या स्पर्धेच्या आयोजकांबद्दल दोन शब्द? चांगलं नियोजन केलंय मागच्या वर्षीपेक्षा, हे वेळेस नंबर एक नियोजन आहे आणि वडकीत खेळणं चांगलं. मनापासून धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा आकाश तुम्हाला देखील आणि गायकवाडवाडी चॅम्पियन संघाला देखील असतील. टिळेकर साहेब आणि भोंगळे साहेब दोघं गतवर्षी देखील आपण पाहिले या मैदानावरती, गतवर्षी तुम्हाला संधी देखील होती खेळण्याची. आपण नक्कीच गतवर्षी प्रेक्षणीय मॅच जी घेतली होती आणि त्यामध्ये तुम्ही खेळले होते, यावर्षी देखील तशाच प्रकारची आशा आहे का? अशा प्रकारच्या मॅच आमची 18 तारखेला आहे. आम्ही आहे 18 तारखेला येणार आहे, आम्ही मॅच खेळणार आहे. असंच आम्हाला प्रेक्षकांचा बी साथ लाभो आम्ही इच्छा व्यक्त करतो. आणि वडकी गावामध्ये जे आयोजन झाले त्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? गतवर्षी देखील तुम्ही मैदान पाहिलं, यावर्षी सुसज्ज मैदान आहे, त्याबद्दल काय सांगशाल? सर या आताचे जे आयोजन झालेलं आहे ते उत्तम प्रकारे झालेलं आहे. अमोल मोडक आणि त्यांचे मित्रपरिवार यांनी योग्य प्रकारे आणि उत्तम प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. अशाच प्रकारचं नियोजन वर्षानुवर्ष चालत राहू. त्याचप्रमाणे कार्तिक गायकवाड, कार्तिक ज्ञानेश्वर मोडक ह्याच्या स्मरणार्थ हे जे नियोजन केलेलं आहे ते एकदम उत्तम प्रकारे केलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. मनापासून धन्यवाद. अगदी वेळेत वेळ काढून साहेब तुम्ही उपस्थित झालेत. पुन्हा एकदा वडकी प्रीमियर लीगच्या वतीने तुमचंही मनापासून स्वागत. आजचा दिवस क्रमांक 4 कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग आपण पाहतोय. आज चौथाही दिवस आयोजकांच्या सूचनेनुसार संपला असं जाहीर करतो. भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 8 वाजता. तोपर्यंत धन्यवाद, शुभरात्री, जय क्रिकेट.